मैदानाच्या आत मध्ये रुपेशने इथे मात्र हा फटका खेळलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला, एकदम निश्चित अंकित झाली. दुसऱ्या धावेचा केला जाईल की प्रयत्न. यस, ताळमेळ चुकी, एकदम निश्चित अंकित झाली. मैदानाच्या आतमध्ये जोडी आहे, एका बाजूला रुपेश तर दुसऱ्या बाजूला राम. ही जोडी पुनवडी संघाच्या माध्यमातून दाखल झाली आहे. ज्या अर्थी आपण चर्चा करतोय, त्या खेळपट्टीवरती गोलंदाजांचा बोलबाला तुम्हा आम्हाला पाहायला मिळतोय. कमी धावसंख्येवरती या अगोदरची मॅच तुम्ही आम्ही पाहिली, काय मॅच रंगली मित्रांनो. आणि नरेंद्रने टाकलेले अफलातून सहा बॉल कुठेतरी बनगर संघाला विजयाच्या दिशेने घेऊन गेले. एक वेळ अशी होती ज्यावेळेस निगुडमाळ संघ गोलंदाजी करत होता, असं वाटलं की निगुडमाळ संघ बाजी मारतो की काय या मॅचमध्ये. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजीसाठी निगुडमाळ संघ आला, त्यावेळेसही त्यांनी चांगला खेळ दाखवला, परंतु शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं इथे मात्र अकूट टप्प्याची गोलंदाजी बीट केलंय निगुडमाळ संघ. पाच धावा बनवू शकलं नाही, अवघ्या दोन धावाने त्यांचा पराभव झाला आणि ती मॅच जिंकली बनगर संघाने. निगुडमाळ संघाचं मी नक्कीच आभार मानेन. तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला, या स्पर्धेच्या माध्यमातून मी आपला आभार मानतो. निघालाय सुशांत गोलंदाजी मार्कवरतून, डावी एसटी सोडली आहे. या बॉलवरती घडलंय काय? यस, इट इज पंचांनी हात फैलावले, कसरत केली आहे. हा आहे व्हाईट बॉल. स्क्वेअर कटचा फटका रामला खेळायचा आहे, उजव्या एसटी बाहेर. आणि चार ते राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन तुम्हा आम्हाला पाहायला मिळत आहे. एक कॉम्बिनेशन क्रिकेटच्या पटलावरचं चांगलं कॉम्बिनेशन आहे. गोलंदाजांना कसरत करावी लागते ज्यावेळेस असं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये येतो. लाईनवरती कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला करावं लागतं आणि तदनंतर बॉल तुम्हाला डिलिव्हर करावे लागतात. राम सज्ज होतोय, कानमंत्र नक्कीच घेतलाय. आपण त्याच्याबद्दलही चर्चा करूया, सल्ले किती महत्वाचे असतात जीवनामध्ये. सन्मान दिला या बॉलला, नक्कीच धाव फलकावरती आणखी एक धाव अंकित होईल. धाव फलकावरती मी जातो. तीन धावा धाव फलकावरती लागल्या आणि मित्रांनो तिन्ही आकड्याचं महत्व भारताच्या इतिहासामध्ये काय सांगितलं गेलं तर 3 जानेवारी जयंती असते सावित्रीबाई फुले, ज्यांनी स्त्री शिक्षणामध्ये महत्वाचं योगदान दिलं. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया पुढे आहेत, ज्यांची आपण जयंती साजरी करतो 3 जानेवारीला. धाव फलकावरती 10 आहेत आतापर्यंत 3. या बॉलला दिशा दिली, यस चेंडू जाईल सीमारेषा पार फरार. धावा मिळतील 4. डीजे या रुपेशच्या बॅट मधून आलाय हा चौकार. रुपेशच्या बॅट मधून फुलर लेनचा हा बॉल आपल्या भात्यातून क्रिकेटचं ब्रह्मास्त्र फेकलं, परंतु पहा पंचांनी हात फैलावले. हा खराब बॉल आहे, व्हाईट बॉल घोषित केलाय. अतिरिक्त धावधाव फलकावरती येते. कुठेतरी या धावांवरती अंकुश ठेवणं खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या सत्रामध्ये चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरता, धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही उतरता, याच धावा बनवणं अवघड होऊन जातं. या बॉलवरती घडलं काय नक्कीच पाहूया आपण. चेंडू चाललाय सरळ पाठीमागच्या दिशेने, एक डिक्लेअर स्वरूपाची धाव धाव फलकावरती येते. पंच या बॉल वरती काय घडलं? एक धाव आहे डिक्लेअर स्वरूपाची,
या स्पन्सरने इथे मात्र आम्हाला कळवलंय की एक धाव आहे डिक्लेअर स्वरूपाची. षटक क्रमांक पहिलं संपलं, सुशांतचं धाव फलकावरती धावा लागल्यात आतापर्यंत 9, हे आहे आतापर्यंतचं धाव फलक. पॉवर प्लेचं षटक 9 धावा कुठल्यात आतापर्यंत. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला रुपेश तर दुसऱ्या बाजूला राम. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती बोलवलाय दुसऱ्या षटकासाठी श्रीकांत या खेळाडूला बोलवलाय. श्रीकांत देवरे गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक हाताळतोय. फलंदाजी मार्क वरती राम सज्ज होतोय, ज्याने मात्र आतापर्यंत एक धाव बनवली आपल्या संघासाठी. चला वेळ घेऊ नका, साळी संघ आपण खूप वेळ घेत आहे मित्रांनो. बरेचशा मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत अजूनही. उजवेस्टी बाहेर, यस पंचांनी हात फैलावला, हा व्हाइट बॉल आहे. आणि ज्यावेळेस आपण चर्चा करतोय राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन वरती, तुम्हाला लाईन दन लेन वरती कॉन्सन्ट्रेशन हे गोलंदाजाला करावं लागतंय. श्रीकांत फसतोय उजवेस्टी बाहेर, या बॉलला डिलिव्हर केला आणि पंचांनी इथे मात्र त्याला स्पष्ट नकार दिला. पॅडलाईनची गोलंदाजी या बॉल वरती घडलंय काय, एक धाव निश्चित अंकित केली आहे. येस व्हाइट प्लस वन अशा दोन धावा येथे अंकित होतील. चला मित्रांनो, साईडी संघ आपण खूप वेळ घेत आहे मित्रांनो, स्पीडअप करा. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे आपण खूप वेळ घेत आहे. पॅडलांची गोलंदाजी इथे मात्र या बॉलला सन्मान देण्याचा प्रयत्न फलंदाजाचा राहतोय. एक धाव निश्चित अंकित केली आहे. आता मात्र राम स्ट्रायकिंग एंडला जाऊन पोहोचतोय. रुपेशने एक मात्र धाव अंकित केली. ज्यार्थी आपण चर्चा करतोय गोलंदाजी मार्क वरती साईडी संघाचा निघालाय श्रीकांत. अकूट टप्प्याची गोलंदाजी उजव्यासाठी बाहेर, यष्टीरक्षक फसलाय, बॉल चाललाय डिक्लेअर स्वरूपाच्या एका धावेसाठी. 12 धावा धावफलकावरती मित्रांनो लागल्या. मित्रांनो आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 वर्ल्ड कप संपन्न झाले, जे वर्ल्ड कप्स ICC माध्यमातून संपन्न केले जातात. आतापर्यंत 12 विश्व वर्ल्ड कप झाले. पहिला विश्व वर्ल्ड कप 1975 संपन्न झाला आणि तो वर्ल्ड कप जिंकला वेस्ट इंडिज संघाने. तदनंतर जर आपण पाहिला दुसराही वर्ल्ड कप नाव कोरलं वेस्ट इंडिज संघाने. या बॉलला दिशा दिली, दिशा चांगली, चेंडू चाललाय सरळ. या बॉलवरती मिळतील धावा. पंच 1-2 एक सिंगल धाव घेतली जाईल. ज्यांच्या माध्यमातून अव्वल क्रमांक आम्हाला लाभलेला आहे, आदरणीय श्री महेंद्र शेठ देवरे साहेबांच्या माध्यमातून एक पारितोषिक आलंय साईडी संघाला. जर ही मॅच जिंकली साईडी संघाने तर मित्रांनो तेजस ढाबा हा तुमच्यासाठी बुक केलाय संपूर्ण टीमसाठी. हे पारितोषिक तुम्हाला आलेलं आहे. उजव्यासाठी बाहेर, इथे मात्र काय घडलंय, क्षेत्ररक्षक फसलाय, मिळेल आणखी एक धाव.
अतिशय चांगला फटका खेळलाय. बॅट मधून येतोय हा फटका, स्क्वेअर कट रिजन मध्ये स्क्वेअर कटचा हा फटका धावा नक्कीच मिळवून देतोय या बॉल वरती. दोन फटका चांगला आहे, आवाज चांगला आला आहे बॅट मधून. एकदम निश्चित अंकित झाली आहे. दुसऱ्या धावेचा केलाय प्रयत्न, इथे मात्र पहा मित्रांनो आउट करण्याचा प्रयत्न चांगला होता परंतु पंचांनी दाद मात्र फेटाळली आहे. षटक क्रमांक दुसरं संपलंय धावफलकावरती आपण जाऊया. 20 धावा धावफलकावरती लागल्या तर उपस्थित मान्यवरांचा योतोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होईल. या स्पर्धेला ज्यांची उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे, ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य केलं गेलं, त्याचबरोबर शुभ आशीर्वाद ज्यांची उपस्थिती आम्हाला लाभली त्या सर्वांचा या ठिकाणी यथोचित सन्मान संपन्न होतो आहे. हॅलो हॅलो, आपले शुभचिंतक हितचिंतक आमच्या गावातील सर्व मान्यवर दिग्गज प्रतिष्ठित यांचा इथं थोडासा आदरणीय सत्कार आमच्या मंडळातर्फे घेण्यात येत आहे. त्यामध्ये सर्वप्रथम मी मार्गदर्शक आमच्या मार्गदर्शक व आधारस्तंभ सन्माननीय अजितदादा जाधव यांचा सन्मान मी अजय सावंत यांना करण्यास विनंती करतो. यानंतर आपले सन्माननीय रवींद्र सावंत साहेब यांचा सत्कार शुभम देव सायळी क्रिकेट क्लब सायळी मुंबई आयोजित सायळी प्रीमियर लीग तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा इथे सत्कार होत आहे. प्रकाश श्रीपते देवरे यांचा सत्कार अतुल मोरे यांच्या हस्ते होत आहे. नक्कीच येथे उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय. त्याचबरोबर यानंतर आदरणीय श्री अशोक देवरे साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होईल. सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करतो राहुलजी देवरे यांना. विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचा आहे. आदरणीय श्री अशोक देवरे साहेबांचा या ठिकाणी होतोय यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जाईल. पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा सन्मान येथे संपन्न होतोय. त्याचबरोबर आदरणीय श्री राजू भोसले यांचा या ठिकाणी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. त्याचबरोबर आदरणीय श्री प्रकाश तुकाराम देवरे साहेबांचा या ठिकाणी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. अजय देवरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे.
तदनंतर आदरणीय श्री मिलन देवरे साहेबांचा या ठिकाणी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करतो रवींद्र देवरे यांना. विनंती करतो की आपला शुभ हस्ते आदरणीय श्री मिलन देवरे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आदरणीय श्री मिलन देवरे साहेबांचा या ठिकाणी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय. अतुलजी मोरे यांच्या शुभ हस्ते आदरणीय श्री मिलन देवरे यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. तदनंतर सन्मानित केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून रवींद्र देवरे यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन समितीच्या माध्यमातून हा सन्मान येथे संपन्न केला जाईल. पुनश्च एकदा मान्यवरांचं मी स्वागत आणि स्वागत करतो. या ठिकाणी सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केले जाव्या. मॅचच्या दिशेने पुनवडी संघ प्रथम फलंदाजी करतोय. दफलकावरती जाव्या धावा लागल्या. धाव फलकावरती लागल्यात 31. आतापर्यंत धाव फलक आहे. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये धाव फलक आपल्याला पाहायला मिळत आहे. या बॉलला दिशा द्यायची आहे. प्रयत्न फसला आहे नक्कीच. मित्रांनो एक धाव निश्चित अंकित केलीये. जारती जोरकस प्रहार चढवायचा होता. इथे मात्र आपण पाहतोय तिन्ही यष्ट्या इथे मात्र खाली पडल्यात. परंतु आणखी एक धाव अंकित केली. 3 धावा या बॉलवरती अंकित केल्या. चौतीस धावा धाव फलकावरती मित्रांनो आतापर्यंत लागल्या. 3 धावा अंकित केल्या. दुजोरा मियाला ओव्हर थ्रोचाही या फलंदाजाला आणि जारती मित्रांनो 34 धावा धाव फलकावरती लागल्या. 34 या आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेत काय सांगितलं गेलं मित्रांनो. सनत जयसूर्या एक दिवसीय क्रिकेटमध्ये 34 वेळा शून्यावरती बाद झालाय. शून्यावरती बाद होणारा फलंदाज अव्वल क्रमांकावरती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर कोण असेल मॅन फ्रॉम श्रीलंका सनत जयसूर्याचं नाव आहे. 34 वेळा शून्यावरती आउट झालाय. या बॉलला दिशा दिली. चेंडू चाललाय लॉंग लेग रिझन मध्ये. या बॉलवरती मिळतील धावा 4. डिझिया धाव फलकावरती साईडी संघ आपण स्पीड अप घ्या. वेळ घेत आहे मित्रांनो खूप. आपण वेळ घेत आहे. बऱ्याचशा मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. आज आपण पहिल्या दिवसाला उशिरा सुरुवात केली. आपलं सहकार्य खूप महत्वाचं आहे. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज निघालाय संदीप. या बॉलला दिशा दिली. चेंडू पुन्हा एकदा चाललाय डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेरचा चेंडू. मिळतील धावा याही बॉल वरती 4. डिझिया
मित्रांनो, रोहित डीजे मास्टर आपल्या समवेत जुळलाय. सुमधुर संगीताचे उधळण त्याच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. गोलवर टप्प्याचा हा बॉल आता मात्र पुनरागमन केले संदीपने, ज्या अर्थी नक्कीच त्याच्या गोलंदाजीवरती चौकार लागले दोन, परंतु तदनंतर त्याने केलेलं हे पुनरागमन आहे. खूप अवघड असं ज्यावेळेस आपण चर्चा करतो, मोठे फटके तुमच्या गोलंदाजीवरती लागतात त्यावेळेस तुम्हाला पुनरागमन करणं अवघड असतं. या बॉलला दिशा दिली, क्षेत्ररक्षक येईल, फेक करेल, एकदम निश्चित अंकित झाले. दुसऱ्या धावेचा होईल प्रयत्न, फलंदाज होतोय, रनआउट एकदम निश्चित अंकित केली जाईल. हा पहिला फलंदाज येथे कोसळलाय, शेवटचा बॉल असेल प्रगतीपथावरती. धावफलकावरती मी जातो, पुनवडी संघ जाऊन पोहोचलाय 43 या आकड्यावरती. 43 आतापर्यंत आहे धावफलक. निघालाय संदीप या रामसाठी, फुल टॉस त्याला मात्र दिशा दिली, डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक आहे, फेक केली जाईल. दुसऱ्या धावेचं घेतलंय जोखीम, दोन धावा प्राप्त केल्यात. धावफलकावरती धावा लागल्या 45. पहिल्या सत्राचा इथे मात्र खेळ संपलाय, पुनवडी संघ जाऊन पोहोचलाय 45 या आकड्यावरती. विजयासाठी 46 धावांचं टार्गेट ठेवलंय या साळी संघासमोर. यानंतरची मॅच आहे आपल्या समोर वडगाव विपक्ष मित्रळ अशी मॅच आहे. चला दोन्ही संघांना एकाने विनंती करतो की टॉस आपण करायचा आहे. यानंतरचा टॉस आहे वडगाव विपक्ष नित्रळ, असा टॉस इथे मात्र संपन्न केला जाईल. सेहेचाळीस धावांचं टार्गेट ठेवलंय साईडी संघासमोर. यानंतरचा टॉस आपण करतोय. आदरणीय श्री अशोक पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ असे या मॅचचा टॉस करायचा आहे. मॅच आहे वडगाव विपक्ष नित्रळ. दोन्ही संघांना एकांना विनंती करतो की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण यायचं आहे, या ठिकाणी टॉस केला जाईल. मान्यवरांच्या शुभ असे. मॅच आहे वडगाव विपक्ष नित्रळ अशी मॅच. यानंतरची तिसरी मॅच आपल्या समोर असेल. दोन्ही संघांना एकांना विनंती करतो प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ असे. या ठिकाणी टॉस आपण संपन्न करतोय. चला पुनवडी संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. पुनवडी संघाला विनंती असेल आपण लाईनअपने मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे एका रांगेमध्ये. या स्पर्धेच्या माध्यमातून नियमाचं काटेकोरपणे पालन करायचं आहे. ही स्पर्धा घर बसल्या लाईव पाहिली जाते, म्हणून की काय ज्यावेळेस पुनवडी संघ लाईनअप करेल संघनायक समोर असेल आणि तदनंतर संपूर्ण 11 पाठीमागे असेल. चला टॉस ओपन करतोय. नित्रळ विपक्ष वडगाव अशी एक बिग फाइट. यानंतर दोन्ही संघनायकांना एक शेवटचा कॉल, एक शेवटचा आवाज. आपण टॉस इथे आपला संपन्न करतोय. पुनवडी संघ आपण मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस जाल त्यावेळेस तुम्हाला रांगेमध्ये जायचं आहे याची नोंद घ्या. चला दोन्ही संघांना एक शेवटचा कॉल, शेवटचा आवाज. हॅलो, शेवटचा कॉल. वडगाव विपक्ष नित्रळ अशी मॅच. टॉस या ठिकाणी आपण करूया. जर मित्रांनो पहिला बॉल या दुसऱ्या सत्रामध्ये पडला तर पॅनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. या स्पर्धेच्या माध्यमातून नियमाचं काटेकोरपणे पालन आपण करतोय. एक शेवटचा कॉल वडगाव संघ. टॉस या ठिकाणी आपण करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण यायचं आहे. स्पर्धा आपण पाहतोय साई क्रिकेट क्लब मुंबई आयोजित साई प्रीमियर लीग 2021 पर्व पहिलं आपल्या भेटीला. कॉल कोण देणार, वडगाव की नित्रळ? यस सर, टॉसचा कॉल देईल वडगाव.
तर मित्र संघाने टॉस जिंकलाय. मित्र निर्णय काय असेल? टॉस तुम्ही जिंकलाय. यस सर, तुम्ही प्रथम क्षेत्ररक्षण कराल. वडगाव संघाला कुठपर्यंत रोकाल पहिल्या चार षटकांमध्ये? 31-35 पर्यंत. या स्पर्धेबद्दल काय सांगशील? पहिलं वर्ष या स्पर्धेचं मुंबई क्रीडा नगरीमध्ये, दोन शब्द काय सांगशील? तर मी जाणार आहे वडगावचा संघ नाही असेल, टॉस हारलाय, प्रथम फलंदाजी असेल, कुठपर्यंत मजल माराल? 45 स्कोर बनवेन. यस 45 या स्को या मैदानावरती चांगला स्कोर आहे. परंतु या स्पर्धेबद्दल जर आपण पाहिलं, SPL 2021 स्पर्धेचं आयोजन जर पाहिलं तर अतिशय चांगलं आयोजन. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धेचं नियोजन खूपच चांगलं आहे आणि चांगलाच प्रतिसाद मिळेल सगळ्यांना, खेळाडू पण देतील चांगलेच प्रतिसाद. तदनंतर मी जाणार आहे वडगाव संघाचं बॉन्डिंग कशा प्रकारचं असेल या मॅच मध्ये? गोलंदाजी एक चांगली असेल, बॅटिंग पण चांगली असेल, प्रेक्षकांना एक चांगल्या मॅचची अनुभूती येईल? येईल येईल. यस दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. जातो मैदानाच्या आतमध्ये. साईडी संघ दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. तर नक्कीच मी जाणार आहे आदरणीय श्री अशोक पाटील साहेबांकडे. साहेब, दोन शब्द काय सांगाल? ज्या आरती SPL 2021 चं नियोजन जर तुम्ही पाहिलं, प्रगल्भ असा व्यासपीठ, प्रेझेंटेशन बॉक्स, युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण, 360 अंशाचा ग्राउंड, मान्यवरांची रेलचेल, DJ सुरेल साथ, काय सांगाल दोन शब्द या स्पर्धेबद्दल? सर्वात प्रथम माझ्या सायळेगावचा मोठा गर्व आहे आणि हे SPL जे भरवलं त्याच्याबद्दल माझ्या सायळेगावचा मी आदर व्यक्त करतो आणि मी थांबतो. नक्कीच दोन शब्द नक्कीच या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. जाव्या मैदानाच्या आतमध्ये साळी संघाचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी. येणारे बॉल 24 बॉल तुम्हाला बनवायचे आहेत, 10 धावा 46. यस इथे मात्र काय घडलंय, पहिला फलंदाज येथे कोसळलाय, धक्का क्रमांक साळी संघाला पहिला लागलाय. त्याचबरोबर मित्रांनो खुल्या गटाचा खेळाडू सतीश इलेव्हनचा संघ नायक सतीश देटे यांचंही आगमन झालंय या स्पर्धेच्या माध्यमातून, त्यांचंही आम्ही स्वागत करतो. मॅन फ्रॉम कूस यांचं या ठिकाणी आगमन झालंय, ज्यांनी खुल्या गटाचं क्रिकेट महाराष्ट्रामध्ये गाजवलंय. असा परळी विभागातला उरमोडी विभागाचा हा खेळाडू म्हणजेच मित्रांनो सतीश देटे, ज्यांना आपण सातारा क्रिकेट लव्हर पेजवरती पाहिलं होतं दिलखुलास गप्पांमध्ये. संकेतने पहिल्या बॉल वरती मिळवले विकेट. यस इट इज. दुसऱ्या बॉल वरती काय घडलंय? फलंदाज क्रमांक दुसरा कोसळलाय लागोपाठच्या दोन बॉल वरती, दोन धक्के डिझिया. तर गोलंदाजी मार्ग वरती संकेत जाने मात्रे, दोन बॉल वरती दोन विकेट मिळवल्या. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक होईल की काय? मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर खेळ पाहिला तर पहिली हॅट्रिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर कोणी टिपली तर मॅन फ्रॉम पाकिस्तान जलाल उद्दीन या खेळाडूने पहिली हॅट्रिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टिपली. भारतीय संघाच्या माध्यमातून पहिली हॅट्रिक जर कोणी टिपली तर मित्रांनो चेतन शर्मा या खेळाडूचं नाव येतं. IPL मध्ये पहिली हॅट्रिक मखई अँटनी, हॅट्रिकचा बॉल त्याला मात्र दिशा दिली, फेक केली जाईल, एकदम निश्चित अंकित झाली आहे. आणि ज्या आरती मित्रांनो पहिली धाव धाव फलकावरती येते, आपण चर्चा नक्कीच केली या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक ठरेल की काय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आहे संकेत, ज्याने आतापर्यंत 3 बॉल फेकले त्याच्यामध्ये मिळवल्या 2 विकेट. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नवखी जोडी आहे, स्ट्रायकरची जोडी तुषार आणि संकेत माघारी परतल्यानंतर आता मात्र सुशांत आणि विनोद हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला सुशांत होतोय सज्ज, निघालाय संकेत. मोठा फटका खेळायचा आहे. यष्टिरक्षकाची भूमिका पहा मित्रांनो, यष्ट्यांच्या पाठीमागे चोख बजावताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ज्या आरती मित्रांनो आपण चर्चा करतोय या मॅच बद्दल या क्रिकेट बद्दल, काय युद्ध आहे या मैदानावरती गोलंदाजांचा बोलबाला तुम्हा आम्हाला पाहायला मिळतोय. ही खेळपट्टी पोषक ठरतीये गोलंदाजांना. आतापर्यंत एकही षटकार या स्पर्धेचा लागलेला नाही.
खोलवर टप्प्याचा हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे, फेक केली जाईल की काय, यस इट इज, अडवण्याचा प्रयत्न चांगला झालाय, दोन धावा निश्चित अंकित झाल्यात। तीन धावा धावफलकावरती, थोडासा बॅकफूट वरती आहे सायडी संघ। पार्टनरशिप बनवणं खूप महत्त्वाचं आहे, पार्टनरशिप बनते तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सायडी संघ चांगली फलंदाजी करू शकतो उर्वरित षटकांमध्ये। या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, ओव्हर हॅट्रिक होते की काय, आणि पहा मित्रांनो संकेत न टिपली आहे, ओव्हर हॅट्रिक या स्पर्धेतला पहिला खेळाडू ठरलाय सायडी संघाचा फलंदाज, तिसरा कोसळलाय सुशांत डिझिया। करतोय एका पाठोपाठ एक विकेट माघारी परत आहेत सायडी संघाच्या, परंतु कुठेतरी जी विकेटची पथसड आहे ती थांबवावी लागेल, आणि कुठेतरी पार्टनरशिप ज्या पद्धतीने मित्रांनो जीवनाच्या पटलावरती बायकोची पार्टनरशिप खूप महत्वाची असते, तसे क्रिकेटच्या पटलावरती खेळाडूंची पार्टनरशिप खूप महत्वाची आहे। स्वतः संघनायक मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय, खूप मोठी जबाबदारी असते मित्रांनो संघनायकावरती, आणि मित्रांनो संघनायक प्रत्येक खेळाडूंच्या पुढे एक पाऊल पुढे असणारा खेळाडू, ज्याचं नाव असतं मित्रांनो संघनायक म्हणून, ज्याला आपण उपाधी देतो या क्रिकेटमध्ये, म्हणून की काय या खेळाडूच्या खांद्यावरती संपूर्ण टीमची जबाबदारी असते। चेंडूला उडवलाय, पॉइंटचा क्षेत्ररक्षक खाली, चौथा फलंदाज सायडी संघाचा येथे कोसळलाय डिझिया। फलंदाज नक्कीच कोसळला, पाचवा फलंदाज येथे कोसळलाय। हॅलो, काय गोलंदाजी मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, पहिल्या षटकामध्ये संकेतने जो मुमेंटो प्राप्त केला तोच मुमेंटो पुढे घेऊन चाललाय हा खेळाडू, गोलंदाज आहे अभिषेक। खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला मात्र ड्राईव्ह करायचा आहे, एक धाव निश्चित अंकित केली आहे, आणि ज्या अर्थी खोलवर टप्प्याचा बॉल त्याला ड्राईव्ह करण्याच्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर तंत्र कसं असावं चेंडूच्या पाठीमागे तुम्हाला असणं खूप महत्त्वाचं आहे, तुमची बॅट चेंडूच्या पाठीमागे असणं खूप महत्त्वाचं आहे, आणि त्यानंतर जो तुमचा फ्लो आहे जो टायमिंग आहे ते अप्रतिम असणं खूप महत्त्वाचं आहे। या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न फसला, आणि ज्या अर्थी मित्रांनो जागेवरतून पाय राहून खेळण्याचा प्रयत्न आहे ना, नक्कीच प्रयत्न फसतोय, ज्यावेळेस तुमचे पाय चालतील त्यावेळेस तुमचं धाव फलक चालेल, क्रिकेटमध्ये फुटवर्कला खूप महत्व आहे। आता मात्र दाखवलंय फुटवर्क, बॅक फुटवरती जाऊन हा पंच, चेंडू चाललाय सरळ बॅकफुट डीप पॉइंटला, मिळतील धावा चार डिझिया। फलकावरती मी जातो, सायडी संघ जाऊन पोहोचलाय सातही आकड्यावरती आतापर्यंत धावफलक। खेळण्याचा प्रयत्न फसला, यस पंचांनी बोट उचललंय विवेकने, स्टंपिंग घेतलाय या खेळाडूला, आणखी एक धक्का लागलाय सायडी संघाला।
कोणी घेतली तर मित्रांनो मॅन फ्रॉम इंडिया महेंद्र सिंग धोनीच्या नावावरती हा आहे रेकॉर्ड, ज्याने मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद स्टंपिंग घेतले 0.08 मिली सेकंदामध्ये फलंदाजाला आउट केलंय. रवींद्र जडेजा होता गोलंदाज, त्याच्या गोलंदाजीवरती फलंदाजाला मित्रांनो स्टंपिंग आउट केलं महेंद्र सिंग धोनीने 0.08 मिली सेकंदामध्ये. मित्रांनो डोळ्याची पापणी जी आपली खाली लवते ना, तिला 300 मिली सेकंद वेळ लागतो खाली पडायला, आणि फक्त 80 मिली सेकंदामध्ये महेंद्र सिंग धोनीने स्टंपिंग घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. 1 मिनिट जर तुम्ही पाहिला तर 60 सेकंद, आणि 1 सेकंदामध्ये 1000 मिली सेकंद. आणि मित्रांनो 1000व्या मिली सेकंदाचे भाग जर तुम्ही पाहिले ना, तर फक्त आणि फक्त 80 मिली सेकंदामध्ये फलंदाजाला स्टंपिंग आउट करण्याचा रेकॉर्ड महेंद्र सिंग धोनीच्या नावावरती आहे. हा रेकॉर्ड अजरामर राहणार आहे. या स्थितीमध्ये पंचांनी नो बॉल घोषित केला, 1 धाव निश्चित अंकित केली आहे. दुसऱ्या धावेचा होईल प्रयत्न, 2 धाव निश्चित अंकित केल्यात. यस, नो बॉल पंचांनी इथे मात्र घोषित केलाय. फ्री हिट असणार आहे तदनंतरच्या बॉलवरती. चेंडू सीमारेषा पार गेलाय, 5 धाव नक्कीच अंकित केल्या जातील या बॉलवरती. आणि मित्रांनो ज्या अर्थी आपण चर्चा केली की अजरामर रेकॉर्ड महेंद्र सिंग धोनीचा येणाऱ्या काळामध्ये राहील की काय, मित्रांनो महेंद्र सिंग धोनीचा रेकॉर्ड होता 0.09 हा त्यानेच तोडला, आणि 0.08 वरती विराजमान झालाय महेंद्र सिंग धोनी. यस, इथे मात्र विनोदने दुसरी स्टंपिंग घेतली की काय, दाद पंचांकडे मागितले, दाद इथे मात्र फेटाळली आहे. काय यष्टीरक्षकाची भूमिका मैदानाच्या आतमध्ये तो बजावतोय. मित्रांनो ज्यावेळेस यष्टीरक्षण क्लोज केलं जातं ना, त्यावेळेस निर्बंध असतात फलंदाजांवरती. कुठेतरी त्यांच्या मनामध्ये एक शंका असते, जर मी पुढे गेलो तर माझा घात होईल, आणि कुठेतरी जागेवरती पाय रोवून खेळण्याचा प्रयत्न या फलंदाजांचा आहे. आणि विवेकने काय यष्टीरक्षण केलं या मॅचमध्ये, अफलातून यष्टीरक्षण त्याने करून दाखवलंय. नाव आहे विवेक. इथे मात्र बॉल खेळून काढलाय, फेक केली जाईल, 1 धाव निश्चित अंकित केलीये. धावफलकावरती असताना हा फेकलेला डॉट बॉल, काय गोलंदाजी मित्रांनो, काय मोमेंटो पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज आहे साईराज. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज एका बाजूला ओमकार आहे, तर दुसऱ्या बाजूला आहे विनोद. या बॉलला सन्मान दिलाय, 1 धाव निश्चित अंकित झाली आहे. क्षेत्ररक्षक येईल, गॅदर करेल, फेक करेल, दुसऱ्या धावेचं घेतलंय जोखीम. 2 धाव इथे मात्र प्राप्त होतील. 46 धावांचं टार्गेट समोर, त्याचं प्रत्युत्तर साईळी संघाला द्यायचं आहे. 16 धावा धावफलकावरती लागल्या मित्रांनो, इथून पुढे बनवायच्या आहेत 30 धावा. एज लागली आहे, चेंडू चाललाय पाठीमागच्या दिशेने, फेक केली जाईल. इथून पुढे 29 धावांचं टार्गेट साईळी संघासमोर असेल. सात बॉल 29 रनची गरज. यस, इथे मात्र पहा विवेकने पकडलीये ही झेल. मित्रांनो काय यष्टीरक्षण आज मात्र मैदानाच्या आतमध्ये विवेक करतोय आपल्या संघाच्या माध्यमातून. आज माझी जबाबदारी खूप मोठी आहे हे त्याने जाणले. आणखी एक विकेट मिळते इथे मात्र पुनवडी संघाला. डीसीया सहा बॉल 29 रनची गरज असेल विजयासाठी साईळी संघासमोर. हे आव्हान ठेवलंय, इनरी बॉल 6 रन्स बनवायचे आहेत 29. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दीपक दाखल झालाय, गोलंदाज निघालाय राम.
एक्रॉस द बॅट डावखुरा गोलंदाज आहे. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातो. आणि ज्या पद्धतीने मित्रांनो आपण पाहतोय रामची गोलंदाजी, डावखुरा गोलंदाज आहे, ज्या पद्धतीने रामने फलंदाजी केली, लेफ्ट हँडेड हा फलंदाज गोलंदाजही आपण पाहतोय लेफ्ट हँडेड आहे. आणि ज्या अर्थी डावखुरा गोलंदाज ज्यावेळी चेंडू घेऊन जातो ना उजव्या हाताच्या फलंदाजासाठी, त्यावेळेस एक अँगल तयार होतो आणि विथ द अँगल फलंदाजाला तो बॉल खेळावा लागतो. चेंडूला उडवलाय, चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करेल, फेक करेल. यस, चेंडू चाललाय सीमारेषा पार, मिथिल धावा चार, डिझया. एसटी सोडली की काय, एकदम निश्चित अंकित केलीये. यस पंचांनी हात फैलावले, दोन धावा या बॉल वरती अंकित केल्या जातील. याही बॉल वरती एक धाव येते, धाव फलकावरती मिस जातो. 25 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत, 45 धावांचं प्रत्युत्तर देताना धावा धाव फलकावरती लागल्यात 25. आणि इथे मात्र आपण पाहतोय तिसरी स्टंपिंग विवेकने घेतली आहे, काय रिस्ट्रिक्शन राहिलं. आणि नक्कीच प्रेक्षकांच्या नजरा विवेकने आपल्यावरती खेचल्यात. आणखी एक फलंदाज साईडी संघाचा कोसळलाय. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज निघालाय, शिवबटचं षटक राम आपल्या नावी घेऊन. शिवबटचे दोन बॉल बाकी असतील. या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न राहिलाय आणि यस पंचांनी हात उचललाय, व्हाईटला मिळेल विकेट. डिझया तुंबळ युद्ध रंगलंय. उजव्या स्टी बाहेर, इथे मात्र विवेक फसलाय यष्ट्यांच्या पाठीमागे. काय घडलं या बॉल वरती? यस पंच आमच्याकडे वळत आहेत, व्हाईट प्लस वन. अशा दोन धावा धावफलकावरती येतील. कुठेतरी आपण पाहतोय साईडी संघ थोडासा कमी पडला. फलंदाजी करताना नावाला लौकिकी साजेशी खेळी, आज त्यांचे फलंदाज करू शकले नाही. 46 धावांचं टार्गेट समोर असताना चिरफाड करायची होती, या धावसंख्येचं प्रतिउत्तर देताना थोडस कुठेतरी कमी पडलाय साईडी संघ. नक्कीच या मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे.
ज्या अर्थाने पुनवडी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळला, फलंदाजी असेल गोलंदाजी असेल अतिशय बहरदार कामगिरी त्यांनी करून दाखवली आहे. या सीधे मात्र पराभवातील अंतर कमी करणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय पाठीमागच्या दिशेने. चला स्क्वॉड तयार ठेवा. नित्रळ विपक्ष वडगाव अशी आहे यानंतरची मॅच. तर इथे मात्र मॅच जिंकले पुनवडी संघाने. सायडी संघाचा आम्ही आभार नक्कीच मानेन. तुमचा खेळ तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवला या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचंही आम्ही आभार मानतो.